पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांच्या समोर एक अनोखं आव्हान आलं होतं. नुकतंच हिंजवडी येथे मुळा नदीच्या काठावर एक मृतदेह झाडाला लटकलेला मिळाला होता. हा मृतदेह बऱ्याच दिवसापासून येथे असून मृतदेहावर काहीच मांस शिल्लक नव्हतं. याच लटकलेल्या मृतदेहामुळे पिंपरी चिंचवड परिसरात मोठी खळबळ उडाली होती. अंधश्रद्धेचा आघोरी प्रकार केला असेल असे अनेक जण चर्चा देखील करत होते. या गुन्ह्याची माहिती मिळताच पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी स्वतः घटनास्थळी जाऊन या घटनेविषयी तपासाचे आदेश देण्यात आले. आयटी क्षेत्रात काम करणाऱ्या तरुणी या भागात भरपूर आहेत, यामुळे अंदाज असा होता की आयटी क्षेत्रातल्या तरुणीचा हा मृतदेह असावा. यामुळेच हा मृतदेह 20 ते 23 वर्षाच्या तरुणीचा असेल अशी सर्वत्र चर्चा होती. मात्र पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी या घटनेचा शोध घेतला आणि यानंतर यामध्ये अनोखेच काही समोर आलं. पिंपरी चिंचवड पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मृतदेह कोणत्या आयटी क्षेत्रातल्या तरुणीचा नसून हा एका 56 वर्ष महिलेचा सुधा सदाशिव गोडके यांचा असून मोशी तालुक्यातील ढमाले वस्ती येथील ही महिला असल्याची माहिती समोर येते. 8 महिन्यापासून हा मृतदेह झाडाला टांगलेला असून महिलेचं तिच्या मुलासोबत भांडण झालं होतं. यामुळे सुधा या रागारागात घरातून निघून गेल्या होत्या. मुलगा लग्न करत नाही या कारणावरून त्यांचं त्यांच्या मुलाशी भांडण झाले होते आणि आपण या घरातून जर निघून गेलो तर मुलगा लग्न करेल, यामुळे सुधा घरातून रागात बाहेर पडल्या. जून महिन्यात आलेल्या मुळा नदीच्या पुरामध्ये हा मृतदेह वाहून आल्याचा अंदाज हा पिंपरी चिंचवड पोलिसांचा आहे. हे प्रकरण ज्यावेळेस समोर आलं त्यानंतर 24 तासातच या संपूर्ण प्रकरणाचा उलगडा पिंपरी चिंचवड पोलिसांनी केला आहे. या विचित्र अवस्थेत आढळलेल्या मृतदेहाचा शोध घेण्यासाठी आसपासच्या गावातील बेपत्ता महिलेची माहिती काढण्यात आली. मोठ्या प्रमाणात या प्रकरणावरती सूत्र हलवण्यात आली. यानंतर सुधा ही महिला 8 महिन्यांपासून बेपत्ता असल्याची माहिती समोर आली आणि यानंतरच पोलिसांनी काही तासातच या प्रकरणाचे मूळ समोर आणले.